करके अपने घर लौटकर जाने वाली 10वीं स्कूल की एक छात्रा को आरोपी ने अपने मोटरसाइकिल पर बिठाकर कुही तालुका के सावला के जंगल परिसर में जाकर उस पर लैंगिक अत्याचार करके उसकी हत्या करने का मामला सामने आया है। आपको बता दें कि मौदा पुलिस ने भामेवाड़ा निवासी आरोपी धीरज सूरज शेंडे उम्र 19 साल इसको गिरफ्तार किया है। मृत छात्रा जनता विद्यालय मौदा की कक्षा 10वीं की छात्रा बताई जा रही है। प्रेम होता त्याची ओळख झाली होती दुसऱ्या एका मैत्रिणी थ्रू इंस्टाग्राम। मोबाईल ती मुलगी दुसऱ्या एका मुलासोबत काहीतरी बोलते असं त्याला कळलं। त्यानंतर त्याने काल त्याच्या दिवशी ट्युशनमधून ते दोन्ही लोक निघून गेले बाहेर पी एस वेलतूरच्या हद्दीमध्ये एक राजूला सावळी म्हणून शिवार आहे जंगल आहे तिथं गेले तर त्यानं अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तू दुसऱ्या मुलाशी बोलते ह्याचा राग मनात घेऊन त्या विषयावर त्यांच्याशी भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये त्याने त्याच्याजवळ चाकूने तिच्या पोटावर आणि गळ्यावर वार करून ठाकून मृतदेह जंगलामध्ये झोपले अशी स्टोरी आहे। ह्या निमित्तानं आम्ही सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की आपली मुलगी किंवा आपला मुलगा ट्युशनला जातेवेळी काय करतो ह्याकडे लक्ष द्या। मोबाईलवर तो काय करतो ह्यापर्यंत लक्ष द्या। साध्या इंस्टाग्रामवरून परिचय झालेल्या मुलासोबत ती मुलगी गेली आईवडिलाला काही सांगितलं नाही आणि हा असा अनर्थ घडलेला आहे। 302, 201 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। तपास सुरू आहे। आरोपी अटक आहे। या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक मगर साहेब SDPO साहेब कन्हान भगवान सर यांनी विजिट केलेली आहे। आरोपी सध्या कस्टडीमध्ये आहे। 10 दिवसाचा PCR मिळालेला आहे।